बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा दर्गाहवर देवदर्शनासाठी आलेल्या मध्य प्रदेश राज्यातील खंडवा येथील मायलेकींच्या अंगावर त्यांनी राहण्यासाठी घेतलेल्या भाड्याच्या घराची भिंत कोसळली. त्यामध्ये त्या जागीच डबून ठार झाल्यात. रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे या पावसामुळे घराची भिंत कोसळलीये. झोपेत असलेल्या सुगवंती काजळे आणि ललिता काजळे या दोन्हीही मायलेकींचा जागीच ढिगाऱ्याखाली दबल्यानं मृत्यू झालाय. पावसाच्या आवाजामुळे भिंत कोसळण्याचा आवाज शेजाऱ्यांनाही आला नसल्यानं सकाळी उठल्यानंतर त्यांना घराची भिंत पडलेली दिसून आली. त्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन आवाज दिला असता घरातून कुठलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे घरात डोकावून पाहिल्यानंतर दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या अवस्थेत आई आणि लेकीचा मृतदेह दिसून आला. ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आलं. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. खासदार यशवंत तायडे, पुलिस स्टेशन रायपूर. माझ्याकडे सलाइन बीट आहे. सांडूखा जिन्नत खा यांचे पठाण यांचे हे राहते घर आहे. ते खोल्या भाड्याने देत असतात. बाजूला विटाने आणि खाली डब्बरने बांधलेली भिंत होती. पाणी खूप पडल्यामुळे ती कोसळून या खोलीमध्ये एक सुगंधाबाई काजळे आणि ललिताबाई काजळे हे दबून दबून राहणार बुटी खांडवा मध्य प्रदेश हे दबून यामध्ये मरण पावलेले आहे. द वॉइस साठी गणेश सौडतकर, बुलढाणा.